ये आई बाबा ने अंबानी ने सांगितलं 31 डिसेंबर फ्री आणि यांनी सांगितलं 31 डिसेंबर पर्यंत परिस्थिती सुधरेल. ह्या सगळा पैसा कार्ड स्वाइप करताना पीटीएन ज्यांना मिळणार आहे कमिशन मिळणार, रिलायन्स जिओ कमिशन मिळणार, याचा विचार करा ना. लाखो कोटीच्या व्यवहारात होणार इतकं पुढं आणि 1 कोटीचा व्यवहार झाल्यावर 3.5% 3.5 लाख रुपयाचं कमिशन त्या कंपन्याला जाणार, याचा विचार कुठेतरी करा. आज रिलायन्स वाला काय एवढा त्याला फुलका आला का तुमचा माझा जिओ फुकट फुकट कोण फुकट देत नसतं, त्याच्या मागं काहीतरी त्यांचा वेगळा दृष्टिकोन असतो. साधं उदाहरण सांगतो ना, निवडणुका जवळ आल्या की आता मी पुण्यात फिरतोय ना सगळीकडं, कुठं काय कार्यक्रम, इकडं कार्यक्रम युवा महोत्सव, तिकडं कार्यक्रम ते पैठणी काय म्हणतात होम मिनिस्टर, कधी आठवलं होम मिनिस्टर, कधी कधी बसेस भरायच्या, देवदर्शन, ते देवदर्शन वगैरे काय नाही, तुमचं बटन आहे ते बटन दाबताना त्याच्यावर या उमेदवारांचा असतो डोळा, त्याच्याकरता येईल देवदर्शन दाखवतात. अशा पद्धतीचा कारभार हे सगळेच राजकीय पक्षाचे त्या ठिकाणी करत असतात. मात्र काही जण चांगलं काम करत असतात, सतत जनतेशी संपर्क ठेवत असतात, जे इथं विशाल तांबेनी मोहिनीताईंनी अप्पा रेणुस यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेले आहे. निश्चितपणे आजपर्यंत जेवढे 5-5 वर्षाचा कारकिर्द बघितली तर सगळ्यात जास्त कामं ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या प्रभागामध्ये झालेली तुम्हाला मान्यच करावं लागेल. मी नोटाबंदी झाल्यानंतर आईला म्हणलं तुझं पासबुक दे, मी तिथं माझा दिवाणजी त्याला सांगितलं की आईला 24,000 रुपये ते लागतात ते काढून तिथं दे. मला देखावा करता नसताना आईला रांगेत बिंगेत उभं करायचं कशा करता ती नाटक काय करायचं. जर आम्ही आमच्या आयांना वय झाल्यानंतर रांगेत उभं करायला लावत असू तर आम्ही जनतेची काय अवस्था करणार. अरे जो स्वतःच्या आईला रांगेत उभा करतो तो या जनतेला रांगेत काय आणखी कुठं उभं करेल ना. आणि काही बोलायला गेलं की मी फकीर आहे, अरे फकीर काय आम्ही म्हणलोय फकीर राव, ही सगळी फकीर नाही त्यांना मुलं बाळ सगळं आहे ना, नातवंड पतवंड आहेत का नाही, संसार आहे तुम्हाला. काही विचारलं की मी फकीर आहे, त्यांनी तर त्यावेळेस एक भाषण केलं होतं 50 दिवस झाले आणि हे जर नाही झालं तर चापकानी फोडा, कुणाला चापकानी फोडता, कुणाला जेलमध्ये जायचं तर शक्य आहे का, मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना फोडता येतं का, सगळ्याला माहिती. पण मी उपमुख्यमंत्री आहे आणि म्हणायचं धनकवडी करानो काही चुकलं तर मला काठीनं बडवा, अरे मला संरक्षण असते कोण काठीनं बडवायला जात, ती काठीनं बडवायला जाणाऱ्यालाच काठीनं ठोकून काढतील पोलीस लोक. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे तू कशाला कार्यक्रम घेतोय, त्याच्यामध्ये मला 5-5 10 कार्यक्रम घ्यायला लावतात आणि बोलायला लागलं की बाबूराव इथं वाट बघतोय फलाला तिथं वाट बघतोय, ज्याला जायचं त्यांनी जावं आणि तिथं वाट बघा त्याची काय. मी अजिबात तुमच्याशी खोटं बोलणार नाही, जे खरं आहे ते सांगेन, कारण मला काही राजकारण हे माझे धंदा नाही, एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मी या क्षेत्रामध्ये आलेलो. आज एक शंकराचार्य असतील किंवा मोहन भागवत यांनी स्वतः लग्न केलं नाही, ठीक आहे कुणी लग्न करावं न करावं त्यांचा अधिकार आहे, ब्रह्मचारी राहायचं का आणखीन काय करायचं ज्याचा त्याचा अधिकार. पण ते काय सांगतात, हिंदूंना आता नवरा बायकोनी 10 मुलांना जन्म दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री ते भाषण ऐकायला होते, मुख्यमंत्र्यांनी एकच मुलगी आणि मुख्यमंत्री शंकराचार्यांचं भाषण ऐकतात आणि ते सांगतात 10 मुलं हिंदूंचं प्रमाण वाढलं पाहिजे. अरे तुम्ही ब्रह्मचारी राहणार, इतर लोकांना महागाईने वैतागून दिला आहे, इथं राहायला जागा नाही, 2 मुलांना शिकवता शिकवता संस्कार करता करता त्यांना वाढवता वाढवता अक्षरशः नाकी 9 येते आणि हे म्हणतात 10 मुलांना जन्म द्या, काय जाते सांगायला उचलली जीभ लावली टाळ्याला, 10 मुलांना जन्म देऊन 1.25 कोटी जनतेला राहायला जागा राहिली नाही, 10 मुलं जन्माला कुठं 1,000च्या पुढं लोकसंख्या द्यायची का काय, 100 कोटी कुणीला 10 म्हणल्यावर किती होईल,
पण